वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा दुसरा धडा समांतर रेषा याच्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधलं प्रश्न दुसरा बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला पहिला प्रश्न आणि सर्व सराव संच पण सोडवून दाखवले. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही सपना झोम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन इयत्ता 9वीची गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता. आता इथे हा प्रश्न दुसरा बघा काय. किरण पी क्यू आणि किरण पी आर परस्परांशी लंब आहेत. ओके, बघा इथे मी आकृती काढलेली आहे. किरण पी आर इथे काढलेला आहे आणि बरोबर 90° किरण पी क्यू काढलेला आहे, कारण ते दोन्ही लंब आहेत. ओके, आता पुढे बघा, दिलेलं आहे बिंदू बी हा कोन क्यू पी आर च्या अंतर्भागात. बघा हा कोन क्यू पी आर झाला आपला, त्याच्या अंतर्भागात बिंदू बी आहे. ओके, आणि किरण पी बी आणि किरण पी ए परस्परांना लंब आहेत. ओके, तर बिंदू ए कुठे? बिंदू ए हा बाह्य भागात आहे. ओके, बिंदू बी अंतर्भागात आहे. पण बी बीपी किरण किंवा पीबी किरण आणि पीए किरण हे पण परस्परांना लंब आहेत. ओके, मग बघा हे अशा पद्धतीचे बिंदू आहेत की हा बिंदू आणि हा बिंदू जर जोडला तर इथे पण एक लंब तयार होतो आपला. ओके, आलं लक्षात? म्हणजे कोन ए पी बी हा 90° आहे आणि कोन क्यू पी आर हा पण 90° आहे. बरोबर, तर या आकृती ही काढायची आहे आणि खालील कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर आता कोटी कोणाची जोडी लिहायची, पूरक कोणाची जोडी लिहायची आणि एकरूप कोणाची पण जोडी लिहायची. तर आपल्या इथे लक्षात आलं असेल की कोटी कोण म्हणजे कोणते, ज्यांच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90° आहे. तर ए पी क्यू आणि क्यू पी बी याची बेरीज किती होणार? 90° होणार, कारण ए पी आणि पी बी हा लंब आहे. तसंच क्यू पी बी आणि बी पी आर यांची बेरीज 90° होणार, म्हणजे हे दोन्ही कोटी कोणाच्या जोड्या मिळेल. पूरक कोण कोणते होणार? बघा, ज्यांची मापांची बेरीज 180° असते, म्हणजे कोण ए पी बी आणि कोण क्यू पी आर या दोघांच्या मापांची बेरीज किती होणार? 180° आणि एकरूप कोण कोणते होणार? तर बघा, हा ए पी बी 90° आणि क्यू पी आर हा 90° म्हणजे एकरूप झाले. तसेच आता बघा, हा ए पी क्यू हा कोणाचा कोटी कोण आहे? हा क्यू पी बीचा कोटी कोण आहे. तसंच बी पी आर हा कोणाचा कोटी कोण आहे? क्यू पी बीचा. म्हणजे एकाच कोणाचे दोन कोटी कोण आहेत, म्हणजेच ए पी क्यू आणि बी पी आर हे पण बरोबर एकरूप कोण होणार आहे. ओके, तर आता हे कसं झालं, हे कसं सिद्ध करायचं आणि कसं आपल्याला लिहायचं हे सगळं आपण आता सोडवूयात, व्यवस्थित शिस्तीत सगळं नीटनेटकं लिहून घेऊयात. तर आता आधी काय लिहायचं बघा, इथे किरण पी ए लंब, बघा पी ए जो आहे ना तो लंब आहे पी बी ला. बघा पी बी आणि पी ए परस्परांना लंब आहेत. उदाहरणात दिलं आहे, मग इथे लिहायचं दिले आहे. उदाहरणात दिलंय ना म्हणून दिले आहे. मग याच्यावरून काय सिद्ध झालं? तर म्हणून कोण बी पी ए बी पी ए बरोबर किती होणार? 90°. याला आपण एक असं नाव देऊ. ओके, आता मला सांगा, इथे बघा, कोण बी पी क्यू आणि ए पी क्यू यांची बेरीज किती होणार? 90°, कारण बी पी एचे मधले कोण आहेत ना दोन्ही पण. कोण बी पी क्यू अधिक कोण ए पी क्यू बरोबर किती होणार? कोण बी पी ए बी पी ए है की नाही? याला आपण 2 असं नाव देऊ. ओके, आता कोणांचे हे कशावरून झालं आपलं? तर कोणांच्या मापाच्या बेरजेच्या गृहितकावरून. तर इथे आपण लिहून टाकूया, कोणांच्या मापांच्या बेरजेच्या गृहितकावरून. ओके, हे आपण सिद्ध केलेलं आहे इथे. ओके, तर मग आता याच्यात काय लक्षात आलं आपल्या? तर कोण बी पी क्यू अधिक कोण ए पी क्यू बरोबर 90°. एक आणि दोन वरून आपण सिद्ध केलेलं आहे, एक व दोन वरून. आणि याला नाव देऊ आपण 3. ओके, म्हणजे 1, 2, 3 असं आपण इथे लिहिलेलं आहे. आता मला सांगा, किरण पी क्यू लंब किरण पी आर
हा क्यू पी पी क्यू आणि पी आर हे पण लंब आहेत की नाही हे कशावरनं तर दिलं आहे ना गणितातच दिलेलं आहे. ओके आता त्याच्यावरनं काय सिद्ध झालं तर कोण क्यू पी आर बरोबर किती होणार 90°. आता कोण क्यू पी आर बरोबर 90°, मग कोण क्यू पी आरच्या मध्ये कोण कोण येतात बघा, कोण बी पी क्यू आणि बी पी आर यांची बेरीज किती होणार क्यू पी आर एवढीच. ओके ना, म्हणजेच बी पी क्यू अधिक क्यू पी आर बरोबर किती 90°. हे आपलं पाचवं विधान आपण सिद्ध केलेलं आहे. आता एवढं लिहिल्यानंतर आपण आपल्या प्रश्नाची उत्तरं लिहायची. तर काय करायचं होतं, पहिलं काय सिद्ध करायचं होतं आपल्याला, तर कोटी कोणांच्या जोडे लिहायच्या होत्या. तर आपल्याला कळलं की नाही विधान तीनवरनं काय कळतं आपल्याला की बी पी क्यू आणि ए पी क्यू यांची मापांची बेरीज 90° आहे, म्हणजे हे दोन कोटी कोणाची जोडी आहे. आणि या पाचव्या विधानावरनं काय कळतं तर बी पी क्यू आणि बी पी आर यांच्या मापांची बेरीज पण 90° आहे, म्हणजे ही पण एक कोटी कोणाची जोडी आहे. तर मग आपण लिहूया. ओके तर काय लिहायचं, पहिली जोडी काय, कोण ए पी एपी क्यू आणि बी पी क्यू. ओके एपी क्यू व कोण बी पी क्यू. ओके आणि दुसरी जोडी कोणती आहे, कोण बी पी क्यू व कोण बी पी आर. कशावरनं झालं तर विधान तीन आणि पाच वरून कोटिकोणांचे जोडे आहेत. ओके तीन व पाच वरून कोटिकोणांच्या जोड्या. ओके किती जोड्या मिळाल्या आहेत आपल्याला, तर दोन जोड्या मिळालेल्या आहेत. एक जोडी ही मिळालेली आहे आपल्याला आणि एक जोडी ही मिळालेली आहे. ओके आता पुढचा प्रश्न काय होता, पूरक कोणांच्या जोड्या शोधायच्या आपल्याला. तर चला आता पूरक कोणांच्या जोड्या आपण लिहू. आता पूरक कोणांची जोडी कोण कोण मिळणार आहे, तर बघा कोण क्यू पी आर अधिक कोण बी पी ए बरोबर किती होणार आहे, तर 90° अधिक 90° आहे की नाही. बघा कोणते कोण लिहिले आहेत मी इथे, कोण क्यू पी आर याचं माप 90° आणि कोण बी पी ए याचं पण माप 90°. तर दोघांच्या मापांची बेरीज किती होते, 90° अधिक 90° बरोबर 180°. ओके किती होणार बेरीज, 180° होते. कोण क्यू पी आर अधिक कोण बी पी ए की नाही, म्हणजे ही कोण आहे तर पूरक कोणांची जोडी आहे. मग इथे लिहायचं, म्हणून कोण क्यू पी आर व कोण बी पी ए ही एक पूरक कोणांची एकच जोडी मिळते. हा पूरक कोणांची कोणांची जोडी आहे बरोबर. आता काय लिहायचं होतं आपल्याला, तर एकरूप कोणांची जोड्या, एकरूप कोणाच्या दोन जोड्या आहेत त्या पण लिहूयात आपण. आता एकरूप कोणाच्या जोड्या, तर इथे आपल्या लक्षात येईल की ए पी बी आणि क्यू पी आर हे 90°चेच आहेत दोन्ही पण कोण, म्हणजे ते एकरूप असणार आहेत. तसेच आता ए पी क्यू आणि बी पी आर हे क्यू पी बी या एकाच कोणाचे कोटिकोन आहेत, त्यामुळे ते सुद्धा एकरूप असणार आहेत. तर कसं बघूया आपण आता इथे, कोण ए पी क्यू व कोण बी पी आर हे कोण क्यू पी बी क्यू पी बी चे कोटिकोन आहेत, कोटिकोन आहेत बरोबर. म्हणून कोण ए पी क्यू एकरूप कोण बी पी आर, याचं कारण काय, तर एकाच कोणाचे कोटिकोन बरोबर. आता पुढे जाऊ, तसेच कोण ए पी बी बरोबर किती आहे 90° व कोण क्यू पी आर बरोबर किती आहे 90°, कारण प्रश्नातच दिलं होतं की एकमेकांचे लंब आहेत किरण. म्हणून कोण ए पी बी एपी बी एकरूप कोण क्यू पी आर बरोबर.
म्हणून आपल्याला किती जोड्या मिळाल्या, तर दोन जोड्या मिळाल्या एक रूपकोनांच्या. कोणत्या कोणत्या? तर कोन ए पी क्यू व कोन बी पी आर, तसेच कोन ए पी व्ही, एकरूप कोन क्यू पी आर, या एकरूप कोनांच्या दोन जोड्या आहेत. बरोबर लक्षात आलं मित्रांनो? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही खाली दिलेलं थँक्सचं बटन दाबू शकता. धन्यवाद.